दिवाळखोरीत गेलेली गो फर्स्ट एअर पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. 1 जुलैपासून गो फर्स्ट एअर पुन्हा उड्डाण करण्याची चिन्ह आहेत. गो एअरला 425 कोटींच्या अंतरिम कर्जाला मंजुरी देण्यात आली. आता नागरी विमान वाहतूक महासंचालकांच्या परवानगीनंतर विमानसेवा सुरू होऊ शकते आणि या आठवड्यामध्ये यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. गो एअर गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे, मात्र त्यामुळे विमान प्रवासाचे दर गगनाला भिडलेत. गो एअर सुरू झाली तर विमान प्रवास स्वस्त होण्याची चिन्ह आहेत. ठाणे बोरिवली टनेलला मंजुरी दिली आहे आणि येत्या काही काळामध्ये अंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये पार करणं शक्य होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सांगितलं. आमदार प्रताप सरनाईक यांच्या ओवळा माजीवाडा मतदारसंघातल्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा शिंदेच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जळगावातल्या अमळनेरला होणार आहे. 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान हे साहित्य संमेलन अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. शोभणे हे कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत. त्यांच्या उत्तरायण या कादंबरीला अनेक पुरस्कार मिळालेत. यवतमाळच्या वणीमध्ये दुसरी नवोदित आदिवासी साहित्य परिषद झाली. साहित्यिक कुसुम अलाम यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या परिषदेत आदिम क्रांतिसूर्य वीर बाबूराव शेडमाके जीवनचरित्र आणि कविता संग्रहाचं प्रकाशन झालं. आदिवासी साहित्यात योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कल्याणमधल्या कवयित्री विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला. स्वतःला स्वतः विरुद्ध उभं करताना या त्यांच्या कविता संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी विशाखा यांचा सत्कार केला. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या दहिवली गावात 1000 झाडं लावण्यात आली. 3 ग्रामपंचायतींनी एकत्र येत हा वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला. पुढचे 3 वर्ष झाडं जगवण्यासाठी नियोजन करण्यात आलंय. काजू, वड, फणस या झाडांची यावेळी लागवड करण्यात आली. विकासाचा ध्यास म्हणजे